नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे नाशिकमधून. अलीकड मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. काल 2 दिवसांपूर्वी देखील मुंबईच्या त्यांच्या घरी काही जणांनी पक्षप्रवेश केलेला होता आणि आता नाशिकमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काहींचा पक्षप्रवेश सुरू आहे. ही थेट दृश्य सध्या आपण बघतोय. नाशिकच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयातली ही थेट दृश्य. राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा सुरू होतोय आणि त्या दरम्यान काहींनी पक्षप्रवेश केलाय. त्यांच्या उपस्थितीत ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत. दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी म्हणजे या सगळ्या कार्यक्रमांना सुरुवात करण्याआधी त्यांनी अशोक मुर्तडक यांच्या घरी देखील भेट दिलेली होती. काल रात्री 2 वाजता ते मुंबईहून नाशिककडे रवाना झालेले होते आणि आज नाशिक मध्यवर्ती कार्यालयात जाहीर पक्षप्रवेश सध्या हा कार्यक्रमाला सुरुवात झाली. काही वेळातच ते पत्रकारांशी संवाद साधतात का याकडे देखील लक्ष असणार आहे. यानंतर ते नाशिकहून औरंगाबादकडे रवाना होणार आहेत. कालच ते या सगळ्या कार्यक्रमासाठी मुंबईहून नाशिकला आलेले आहेत. लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. लक्ष्मण, आपण बघतोय राज ठाकरेंचा हा दौरा काय काय म्हणजे कोणकोण जण इथे आता उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर या सगळ्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल आणखीन काय माहिती मिळू शकते का, विस्तारानं सांगाल त्यांच्या या सगळ्या दौऱ्याविषयी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आलेले आहे. आगामी नाशिक महानगरपालिकेच्या घातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय आणि त्यांच्या या दौऱ्यामध्ये आज शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारी विश्वास पाटील यांचा प्रवेश होतोय. त्याचबरोबर अवजड वाहतूक सेनेचे अल्तमस शेख म्हणून जे आहेत त्यांचा देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते आता प्रवेश पार पडतोय. नाशिकमध्ये 1 दिवसाचा त्यांचा हा दौरा आहे आणि आज सकाळपासून ते वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. काही पदाधिकाऱ्यांच्या घरी जे लोक मृत्युमुखी पडले होते अशा लोकांच्या घरी जाऊन सांत्वनपर ते भेटी देत आहेत आणि या भेटीनंतर आता मनसे कार्यालयामध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांचा मनसेमध्ये प्रवेश केला जातोय. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नाशिक मधील मनसेचे नेते डॉक्टर प्रदीप पवार, सलीम शेख हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. नाशिकमध्ये मनसेची ताकद वाढवण्यासाठी राज ठाकरे हे प्रयत्नशील आहे, मात्र ही खालची जी फळी आहे ती राज ठाकरेंकडे त्या ताकदीची नाही आणि ती फळी मजबूत करण्यासाठी म्हणून राज यांचा या आजचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय. महापालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे, कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहे. पक्षवाढीसाठी काय काय करता येईल यासाठीचा उपाययोजना देखील आजच्या या राज यांच्या दौऱ्यामध्ये पाहायला मिळेल. लक्ष्मण, काही वेळातच ते पत्रकारांशी संवाद साधतील किंवा आणखीन काही त्यांच्या दौऱ्याविषयी ते संवाद साधणार आहेत अशी काही शक्यता? अद्याप तरी पत्रकारांशी कुठल्याही प्रकारे संवाद साधला जाईल अशी माहिती त्यांच्याकडनं नाहीये. मात्र आज दिवसभर राज ठाकरे हे नाशिकमध्ये आहे. सायंकाळी किंवा दुपारच्या दरम्यान राज ठाकरे हे पत्रकारांशी संवाद साधतील अशा प्रकारची आशा आहे. आता देखील पक्ष प्रवेश सुरू आहे आणि हा पक्ष प्रवेश झाल्यानंतर माध्यमांची काही प्रश्न आहेत ती घेऊन जर राज हे बोलले तर कदाचित ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील. मात्र सध्या तरी त्यांच्याकडनं पत्रकार परिषदेची अधिकृत कुठलीही माहिती नाहीये. मात्र राज्यामध्ये वेगवेगळ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, त्या घडामोडींवरती राज ठाकरे भाष्य करतील अशी अपेक्षा आहे. लक्ष्मण, आणि आता ज्यांचा आपण दृश्यांमध्ये पक्षप्रवेश होताना बघतोय हे सगळे कोणत्या पक्षातून किंवा कोणत्या संघटनेतून आता इथे आलेले आहेत आणि या सगळ्याचा येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेला कशा रीतीने फायदा होऊ शकतो याविषयी देखील सांगाल. नाशिकमध्ये जे शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेचे पदाधिकारी आहे, यापूर्वी सांगितलं विश्वास पाटील आहे, अल्पक्ष आहे, संदीप दळवी आहे, कैलास जाधव आहे, हे अवजड वाहतूक सेनेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आहे. काही महिला पदाधिकारी जे आहे शिवसेनेच्या त्या देखील त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय. आगामी महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या दृष्टीने हे सगळे प्रवेश जे आहे ते महत्वाचे मानले जात आहे. त्याचबरोबर जे उमेदवार जे आहे त्या गेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहे. अशा वेगवेगळ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना हुडकून त्यांचा मनसेमध्ये प्रवेश केला जातोय. जे शिवसेनेत होते मात्र त्यांना शिवसेनेकडनं, राष्ट्रवादीकडनं आणि काँग्रेसकडनं तिकीटं मिळू शकत नाही, उमेदवारी मिळू शकत नाही, अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांना हुडकून त्यांचा आता मनसेमध्ये प्रवेश घेतला जातोय. जे उमेदवार मागच्या 5 वर्षापूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अवघ्या आणि या सगळ्याचा विचार करूनच आता मनसेच्या पक्ष बांधणीतला हा महत्वाचा टप्पा ज्याच्यासाठी आता राज ठाकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होताना दिसतोय. नाशिकमधली ही बातमी आपण बघितली.